आपत्तीच्या काळामध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून होत असलेल्या शोध बचाव कार्यामध्ये मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या 300 आपदा मित्रांची निवड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आलेली आहे. गावोगावीचे युवक, विद्यार्थी व माजी सैनिकांचा त्यामध्ये समावेश आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून 300 आपदा मित्र निवडण्यात आलेले आहेत. आपदा मित्रांचा 3 वर्षांसाठी 5 लाख रुपयांचा विमा शासनाकडून काढला जातो. तसेच त्यांना लाईफ जॅकेट, फर्स्ट एड बॉक्स, सर्च लाईट, कटर रोप आदी साहित्य असलेली किट देण्यात येते. आपदा मित्रांना आपत्ती व्यवस्थापन कायदा, आपत्तीमधील त्यांची भूमिका, शोध व बचाव कार्य करणे, व्यवस्थापन, आपत्तीची तीव्रता कमी करणे, उपाययोजना, हवामानामधील बदल, CPR, कृत्रिम श्वासोच्छ्वास, पुरामधून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या पद्धती, रस्त्याचा अपघात याविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी दिली. प्रशिक्षक म्हणून सोलापूर पथक तसेच जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर, होमगार्ड, दिशा फाउंडेशन, अग्निशमन विभाग, सामान्य रुग्णालय व तज्ञांची मदत होत आहे. आतापर्यंत 2 बॅचेसमध्ये 89 आपदा मित्रांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये 50 आपदा मित्रांच्या 3रा बॅचचे प्रशिक्षण सुरू आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.